होममेड सेरालेक बनवण्यासाठी मी इथे ह्या ज्या टाळी आहेत त्या समप्रमाणात घेतलेल्या आहेत. नंतर त्या वॉश करून घ्यायच्या. त्याच्यामध्ये ओट्स आहेत. ओट्स आपण वॉश करू नाही शकत, सो मी ते भाजून घेणार आहे. जेव्हा मी सर्व भाजणार आहे कडधा माझ्या डाळी वॉश करून, तर चांगले 2 ते 3 पाण्यांनी मी वॉश करून घेतल्या त्या सर्व डाळी. आणि त्यानंतर या ओव्हरनाईट सुकवायच्या आहेत, जेणेकरून त्याचं मॉइश्चर आहे तो निघून जाईल आणि जास्त दिवस आपलं सेरेलॅक टिकेल. कारण आजकालच्या डाळींमध्ये खूप सारे पावडर असते, त्यामुळे तुमचं जोपर्यंत व्हाईट पाणी निघते तोपर्यंत ते पाणी काढायचं आहे. त्यानंतर मी ते रात्रभर सुकवलेलं आहे आणि चांगलं सुकलं आहे. त्यानंतरच मी त्याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. परंतु सुकल्यावरती आपल्याला पहिल्यांदा त्याला भाजून घ्यायचं आहे. कारण भाजले तर मग लहान मुलांना आपण खायला देणार असतो. चांगले भाजले तर ते टेस्टला देखील छान लागतात. तर सुरुवातीला मी ओट्स भाजून घेणार आहे आणि सोबतच मी प्रोटीन पावडर देखील बनवते लहान मुलांसाठी. तर 1/3 प्रमाण आहे सगळ्याचंच, म्हणजे 1/3 कप आहे. तर इथे मी केशवनट म्हणजे आपले जे काजू आहेत तर काजू भाजून घेतलेत. त्यानंतर मी बदामही भाजलेत आणि सोबतच मी ओट्स देखील भाजले होते, तुम्हाला माहितीच आहे. आणि हे सर्व चांगलं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला भाजायच्यात आपल्या ज्या डाळींचं मिक्सचर आहे सेरेलेक बनवण्यासाठी लागणारं ते. तर याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जिरं घालू शकता, खूप अर्धा चमचा वगैरे जिरं घालू शकता, ज्याने की टेस्ट येते. तर हे मी थंड व्हायला ठेवलं आहे आणि ॲक्च्युली हे मी माझ्या टायमिंगवर करते. सो मी एक एक काम करते, एकदम फक्त तेच करायचं असं नाही, बाकीची कामं असतात तुम्हाला माहितीच आहे लहान मुलांचं घर असलं की. आणि अशा प्रकारे पहिल्यांदा मी प्रोटीन पावडर बनवून ठेवते. आणि तुम्ही प्रोटीन पावडर वेगळी ठेवली तर तुम्ही अजूनही बाळाला काही बनवलं तुम्हाला म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही अजून नाचणी सत्व वगैरे बनवलं तर तुम्ही त्यामध्ये देखील ही प्रोटीन पावडर ॲड करू शकता, जेणेकरून तुम्हाला पूर्ण सेरेलॅक पावडर नाही ॲड करावी लागणार. त्यामुळे प्रोटीन पावडर आणि सेरेलॅक पावडर तुम्ही वेगळी ठेवा. तर अशा प्रकारे मी मिक्सरमधून चांगली बारीक करून चाळून घेतली आहे. बारीक चाळणी आहे ही, बारीक चाळणीने चाळलं तर मग गुठळ्या वगैरे होत नाहीत आणि बाळाला पचायलाही छान, म्हणजे बाळाच्या पोटात वगैरेही दुखत नाही. आणि अशा प्रकारे आपली प्रोटीन पावडर रेडी होते आणि सेरेलॅक पावडर देखील असेच बारीक करून मिक्सरला त्यानंतर चाळून घ्यायचे. तर हे दोन्ही वेगवेगळ्या काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा, जेणेकरून खराबही होणार नाही. आणि शक्यतो प्लॅस्टिक जर तुम्ही लहान बाळांना यूज करत असाल स्टोरेजसाठी तर ते यूज करू नका. प्लॅस्टिकमध्ये शक्यतो टाळा ठेवायचा. तर मी देखील काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली, पाहू शकता तुम्ही प्रोटीन पावडर. आणि लहान बाळांची भूक ही खूप थोडी असते, सो मी एक बारीक चमचा आहे माझा पोह्यांचा छोटा चमचा आहे तर तो एक चमचा प्रोटीन पावडर आणि तेवढंच चमचा माझं सेरेलॅक पावडर पाण्यामध्ये घातलं आहे. आणि पाणी हे तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे, जोपर्यंत ते चांगलं शिजत नाही तोपर्यंत त्याला शिजवायचं आहे. कारण जर तुम्ही चांगलं शिजवलं नाही तर लहान मुलांच्या पोटामध्ये वगैरे दुखू शकतं. त्यामुळे मी बराच वेळ म्हणजे जवळजवळ 20 ते 25 मिनटं त्याला चांगलं बारीक गॅसवरती शिजवून देते. झाकण वगैरे ठेवू शकता तुम्ही, परंतु तुम्हाला जर वाटत असेल लागेन किंवा तर मग तुम्ही झाकण ठेवू नका. आणि याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूपही टाकू शकता, मीही टाकलेलं आहे, जेणेकरून लहान मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं.